वंदे भारतच्या लोकार्पणाच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांची गर्दी, गर्दीत महिलांना धक्काबुक्की, गर्दीमध्ये महिला आमदार रेल्वे रुळावर पडल्या, गुजरातच्या इटावा स्थानकावरची घटना। वंदे भारत एक्सप्रेसचे डबे निर्मिती कारखान्यातच पडून अद्ययावत रूळ आणि सिग्नल यंत्रणांचा अभाव असल्यानं 16 डबे कारखान्यामध्येच। बदलत्या वातावरणामुळे मुंबईकर त्रस्त, ऊन पावसाच्या खेळामुळे हुताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, मात्र चिकनगुनिया आणि लेप्टो कावीळ आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये घट। गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज, मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथकाच्या वतीनं तपासणी सुरू, मिरवणूकस्थळी साध्या वेशातील पोलीस तैनात। इराणचे नेते अयातुल्लाह खोमेनी यांचं वादग्रस्त वक्तव्य, भारतातील मुस्लिमांची स्थिती गाझा आणि म्यानमारप्रमाणे असल्याचं विधान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा तीव्र निषेध। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच क्षेत्रातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।